स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही, धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाचा वाफा फेकू नका, अपमान सहन करणार नाही। सोडा ना त्यांना, का सोडत नाही, बाहेर या ना। हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे, ज्यांना निवडणुकीत माहीत नाही, ज्यांना विधानसभा लोकसभा कधी लढली नाही, जनतेमध्ये कधी मतं मागितले नाही, त्यांनी कशाला निवडणुकीच्या गोष्टी करता असं वक्तव्य करतायत। काल ते असे बोलले की आमचं दैवत आहे ना, आमच्या दैवताबद्दल अशा पद्धतीने अपमान आम्ही सहन करणार नाही। भाजपची काय संदर्भात भूमिका आहे, तुमच्यावरही त्यांनी तुमच्या आडनावरून टीका केली। उद्धव ठाकरेजी यांना पहिला प्रश्न माझा आहे, ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 50 वेळा काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बद्दलच्या टीका केल्या, अपमान केला। सत्तेमध्ये उद्धवजी राहिले मुख्यमंत्रीपद टिकवण्याकरता, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं नाही, काँग्रेसच्या भरोश्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं। त्यानंतर अनेक वेळा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पार्टी असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस पार्टीने केला, परवाही केला, त्यापूर्वी 50 वेळा राहुल गांधींनी केला। भारत जोडो यात्रेमध्ये सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला। परवा नाना पटोलेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताना बोलले। उद्धव ठाकरेमध्ये धमक असेल खरं तर त्यांना वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल काही जर त्या ठिकाणी वाटतं तर उद्याच सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स, मी कालच सांगितलं होतं आज 11 वाजता प्रेस कॉन्फरन्सची वाट बघेल की आम्ही काँग्रेस पार्टीला सोडतो आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही अपमान सहन करणार नाही, धमक आहे का तर बोला, नाहीतर नुसते तोंडाचा वाफा फेकू नका, आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही। सोडा ना त्यांना, का सोडत नाही, बाहेर या ना। हा माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे। हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असंही चॅलेंज त्यांनी दिले का? अहो, ज्या उद्धव ठाकरेंना कधी लोकसभा आणि विधानसभा लढता आली नाही, जनतेत एकतर निवडणूक उद्धव ठाकरे लढले का, बॅकडोर एंट्री केली आहे त्यांनी सभागृहामध्ये। ज्यांना निवडणुकीत माहीत नाही, ज्यांना विधानसभा लोकसभा कधी लढली नाही, जनतेमध्ये कधी मतं मागितले नाही, त्यांनी कशाला निवडणुकीच्या गोष्टी करता। खरं तर निवडणूक ज्या दिवशी येईल त्या दिवशी कळेल त्यांना काय परिस्थिती होईल, आणि त्यामुळं ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही त्यांनी निवडणुकीची गोष्ट करू नये। वेळेवर निवडणुका होणार आहे, लोकसभा 48 आम्ही जिंकणार आहोत, आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या समन्वयाने मोदीजीच्या नेतृत्वात 200 विधानसभा आम्ही जिंकणार आहोत, काही काळजी करू नका। तुमच्या आडनावरनी त्यांनी टीका केली की मिंदे गटाला, म्हणजे शिंदे गटाला 48 नव्हे तर किमान 52 तरी जागा द्या, आणि दुसरं म्हणजे 152 कुळं आली तरी आम्हाला उद्धव ठाकरेंना हलू शकणार नाही, असं सुद्धा त्यांनी चॅलेंज दिली। उद्धव ठाकरेजींनी माझ्या कुळाचा उल्लेख वारंवार करतात आहे, 3 उल्लेख केला उद्धव ठाकरेजींनी, कधी 52 कुळे म्हटले, कधी 152 कुळे म्हटले। माझ्या कुळाचा उल्लेख केल्याने उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन जात आहे तर चांगलं आहे। दुसरं, आमचं कुळ हिंदुत्ववादी आहे, तुम्ही आपलं कुळ डुबवलं आहे, तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाला उंची दिली, त्या कुळाला उंची दिली, ते कुळ तुम्ही डुबवलं आहे, कुळ डुबवलं आहे, तुम्ही गोष्टी करू नका। 52 कुळे आणि 152 कुळे किती आम्ही तुम्ही जर चॅलेंज केले, शेवटी 13 कोटी जनता ठरवणार आहे, आणि त्यामुळं जरा आपल्या जे स्वातंत्र्य माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जरा त्यांच्या इतिहासाचा विचार करा, त्यांनी केलेल्या कामाचा विचार करा, आणि तुमचं कूळ तुम्ही डुबवत आहे, तुमचा कूळ त्या ठिकाणी डुबत आहे, तुम्ही ठाकरे परिवाराचं नाव त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्ही लक्षात घ्या। सावरकर प्रश्नावरती या ठिकाणी असं म्हणणं आहे, 2 पक्ष वेगवेगळे आहे आणि 2 पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत। नाना पटोले असं म्हणाले की आमचा या संदर्भामध्ये सावरकर हा विषय वेगळा आहे आणि 2 शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस हे 2 पक्ष वेगवेगळे आहेत। नाही, हे तर नौटंकी आहे ना, जनतेमध्ये जाहीर सभेत बोलायचं का आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, ठाकरे मला दाखवायचा, दाखवण ठाकरे मला, सोडा ना काँग्रेस पार्टी, रोज अपमान करतायत ना, रोज अपमान करताय बाबा, रोज अपमान करताय, राज्यातले नेते अपमान करताय, राहुल गांधीजी अपमान करताय, सोडा ना ठाकरे मला दाखवा जरा, तुम्ही या त्यातनं बाहेर, मानू तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी ठाकरे मला दाखवला होता वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध बोलले तेव्हा, तुम्ही ठाकरे मला दाखवा जरा, अशा सभातनं वल्गना करू नका, कालच्या सभेत तुम्ही बोलले आहे, तुमच्या धमक असेल सोडा काँग्रेस आणि या बाहेर।
संजय राऊत यांनी कालच्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर खोचक टीका केली आहे. सधूमधू एकमेकांना अशी उसाळा भेटली असं त्यांनी म्हटलं. संजय राऊतांना तर कोणी सिरियस घेत नाही, त्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर बोलणे काही मी योग्य नाही आहे. नौटंकी करतात आहे. चोराला चोर करा, शावाला हुशार राहा. म्हणजे चोराला चोरी करायला होतात, शावाला हुशार राहा लावतात. मग तुझ्याकडे चोरी होणार आहे आणि चोराला म्हणतात चोरी कर. अरे बाबा, तुम्ही ठरवाने एक काहीतरी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे तुम्हाला चालत नाही आहे. त्यांच्या वर्षावर तुम्ही 2.5 वर्ष खुर्चीवर होते. तुम्ही तेव्हाही सोडलं नाही, सभागृहात अपमान केला आहे, सभागृहाच्या बाहेर अपमान केला. तुम्ही खुर्ची टिकवण्याकरता, मुलाचं मंत्रीपद टिकवण्याकरता तुम्ही त्यांना त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल सोडा ना, काँग्रेस पार्टी सोडा. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र मी तुमचं अभिनंदन करेल. मी उद्धव ठाकरेचं अभिनंदन करेल, जाहीर अभिनंदन करेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला त्या ठिकाणी बाजूला केलं. मी जाहीरप्रमाणे जाहीरपणे उद्धव ठाकरेचं अभिनंदन करेल. नाही, भाजपचा संबंध येत नाही आहे. तुम्ही एका भूमिकेवर आहे ना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला, अपमान झाला, सहन करणार नाही, सहन करणार नाही. तुम्ही सहन करतायत ना, म्हणून त्यांच्यासोबत आहे. तुम्ही रोज सहन करताय. तुम्ही हिंदुत्व सोडला आहे, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सोडले आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आहात. तुम्ही जर धमक असेल तर निघा बाहेर. मी तुमचं अभिनंदन करेन. संजय राऊत म्हणतात आहे की भाजप डरपोक आहे आणि समोरासमोर येऊन लढा. तो फुसकी फटाका आहे संजय राऊत, त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी बोलणार नाही. संजय राऊत यांनी असंही म्हटलं की राहुल ठाकरे यांची राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना या सगळ्या बाबतीत आम्ही आमची भूमिका मांडून समजावून सांगू. काय समजून सांगायचं? तुमची भूमिका क्लिअर आहे ना? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान तुम्हाला मान्य नाही ना? करा ना, घ्या ना प्रेस कॉन्फरन्स, सोडा ना त्यांना. कशाला समजावू, कशाला काही करू? 50 वेळा अपमान केला आता पण समजावलं नाही. 2.5 वर्षात 50 वेळा अपमान केला. 2.5 वर्षात काही राहुल गांधीची तुमची भेट झाली नाही? 2.5 वर्षात संजय राऊत राहुल गांधीला भेटले नाही आहे का? रोज मांडीला लावून बसताना रोज समजवत नाही का तुम्ही त्यांना? आता खोटारडेपणा पुन्हा. आम्ही त्यांच्याकडे जाऊ, त्यांना समजावू, त्याच्याशी बसू. अरे किती दिवस महाराष्ट्र तुमचा ऐकणार आहे? कोणी ऐकणार नाही आहे. संभाजी महाराजांनी जाहीर केलाय, पक्ष काढलाय त्यांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी पक्ष काढलाय, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? भाजप त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. तिन्ही पक्ष एकत्रित येऊन आंदोलन करणार आहेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधामध्ये. पण भाजप या संदर्भामध्ये काही आंदोलन करणार आहे का? कारण वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान जे आहे ते काँग्रेस करत आहे. असं आहे, खासदारकी कशामुळे गेली? कोर्टाने त्यांना 2 वर्ष त्या ठिकाणी आरोपी ठरवलं आहे आणि नियमाप्रमाणे 1951च्या नियमाप्रमाणे त्यांची 2 वर्ष खासदारी केली. आणि एकाची गेली का? लालू प्रसाद यादवजीची गेली, जयललिताची गेली, आमच्या भाजपच्या एका खासदाराची गेली, अनेक लोकांच्या गेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी स्टंडबाजी केली. त्यांनी कोर्टामध्ये येऊन जर माफी मागितली असती, काय झालं की एका काही मोदीजींनी केस टाकली होती का कोर्टामध्ये? मोदी समूह आणि एक OBC या विषयाच्या आधारावर केस झाली. OBC समाजाला, मोदी या समूहाला त्या ठिकाणी मोठी मान्यता आहे गुजरातमध्ये. आणि त्या समूहाला तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सरेआम पब्लिक समोर लाईव्ह मीडियामध्ये अपमानित केलं, म्हणून तुम्हाला सजा आली. आता तुम्ही त्याच्यानंतर तुमची स्टंटबाजी, म्हणजे तुमची खासदारकी गेली, आता आंदोलन करून काय फायदा आहे? खोटी सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न आहे. काही सहानुभूती मिळत नाही आणि किती आंदोलन केले तरी काही होणार नाही. पण OBC समाज राहुल गांधीला माफ करणार नाही, काँग्रेस पार्टीला माफ करणार नाही, राहुल गांधीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही.